मी रेशमा माने 24 तास SMS न्यूज चॅनल मध्ये आपले स्वागत। आता पाहूया सोलापुरातील व महाराष्ट्रातील घडामोडी। भारत देशाचे माजी राष्ट्रपती मिसाईल मॅन भारतरत्न डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांच्या 91व्या जयंती निमित्त व जागतिक हात धुवा दिन सोलापूर महानगरपालिका सोलापूर आपुलकी बेघर निवारा केंद्र कुमटा नाका येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते। यामध्ये बेघर लाभार्थींना प्रौढ शिक्षण साक्षरता प्रशिक्षण देण्यात आले। सोलापूर महानगरपालिका समूह संघटक वसीम शेख यांनी हात धुवा दिनानिमित्त उपस्थितांना हाताची स्वच्छता कशी राखावी, हात कसे धुवायचे याविषयी बेघर लाभार्थ्यांना प्रात्यक्षिक दाखवण्यात आले व वैयक्तिक स्वच्छता याविषयी मार्गदर्शन केले। माजी नगरसेवक बाबा मिस्त्री यांनी आपल्या मनोगतातून जयंतीनिमित्त डॉक्टर कलाम यांची घटना जीवन प्रवास कसा झाला असे अनेक प्रवास याविषयी मनोगत व्यक्त केले। संसार करायचं कसं जगायचं हे विचार तुम्ही नेहमी करा। आपण कुणावर अवलंबून राहू नये, आपला स्वतःचं जीवन कसा पण सुधारून घ्यावा हे आपल्या प्रत्येक व्यक्तीच्या मनात यायला पाहिजे। कारण आजकाल काय म्हणतात, लोकांना सह पडलेले फुकट खायचे, माझं मत आहे। पण आपण पण काय तर करावा हे माझं नेहमी करायचं। आज तुम्ही लोकांनी इथं आलात, तुमची काय तर परिस्थिती वाईट असेल तेव्हा काय झालंय सांगताय, ते वारंवार सांगितलं का सोलापूरला टेन्शन रुंदाय, तामिळनाडू पण इकडनं येते, त्या दिल्लीवरून गाडी इकडंच येते, पूर्ण भारताला जोडणारा का सोलापूर टेन्शन आहे। विविध भागातले लोक या टेन्शनमध्ये येतात। आपण काय तर थोडाफार मदत केलेली आपल्या 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 मदतीमुळं त्याचा भरपूर उभार असेल, त्याचं आयुष्य चांगलं होईल हेच विचार ते नेहमी करतात। त्या ठिकाणी मला बोलवलं, त्यामध्ये बोलण्यास संधी दिली। या प्रसंगी व्यवस्थापक अशोक वाघमारे, संजय गायकवाड, जावेद कोलमपल्ली, पुष्पा गोडबोले, कार्यक्रमाचे सूत्रसंचालन समूह संघटक सत्यजित वडावराव यांनी केले तर आभार दिलशाद शेख यांनी केले।